लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चालकाचा ताबा सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर बसमधील 5 प्रवासी जखमी झालेले आहे। ही घटना गुरुवारी घडली आहे। वणी सापुतारा रस्त्यावरील पिंपरी अंचला फाट्यालगत हा धक्कादायक अपघात घडलेला आहे। मृतांमध्ये निफाड तालुक्यातील सारोळा खुर्द येथील दाम्पत्यासह चिमुकलीचा समावेश आहे। परिवहन महामंडळाची सुरगाणा नाशिक बस गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वणी सापुतारा रस्त्यावरून येत असताना एसटीनं दुचाकीला धडक दिली। भरधाव बसच्या धडकेनं दुचाकीवरील 7 महिन्याची चिमुकली आणि तिचे आई वडील जागीच ठार झाले आहे। विशाल नंदू शेवरे, अमृता विशाल शेवरे आणि सायली विशाल शेवरे अशी मृतांची नावं आहेत। तर या अपघातात मंजुळा एकनाथ वाघमारे, देवीदास तुळशीराम भोये, कृष्णा त्र्यंबक गावंडे, तारा रमेश कुवर, रमेश नाथा कुवर हे जखमी झाले असून या जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। या भीषण घटनेनं आणि एकाच कुटुंबातील तिघांच्या दुर्दैवी मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। हेमंत हडस, नाशिक न्यूज, सापुतारा।